आज आमी पेडण्या मामलेदार ऑफिसान निवेदन दिल्ले आसा कलेक्टरा कडेन गेल्या कलेक्टर ना तर लिबेर गेल्लो आसा म्हणून आमी मामलेदाराक दिल्ले आसा। आयज हे फोटींग हांगासर हे चलता पळय बाबून धंदे चलयल्या लोकांची हांगासर प्रॉपर्टी घेतल्यो फोटींग आश्वासनां दिवन लोकांची प्रॉपर्टी घेतल्यो लोकांचे अजून पैसे मेळोंक ना मोपाक लागून तेंच्यांनी हांगासर लोकांचे कितलेशेच प्रॉपर्टी घेऊन हांगासर लोकांक सारखे रस्त्यार हाडलेले आहा रस्त्यार हाडून लोकांक भितर उडयल्ले आहा अजून पासून तेंचे पैसेही मेळोंक ना कितें पैसे मेळपाचे ते। आतां तेंच्यांनी पयलीं कितें सांगलेले जेन्ना पर्रीकर आसलेलो तेन्ना पर्रीकर भाईन सांगलेले तुमच्यो प्रॉपर्टी घेतरी ज्यो कोणाची प्रॉपर्टी मोपाक लागून गेल्या तेंकां आमी नोकऱ्यो दितले म्हणून तेंच्यांनी आश्वासनां दिल्लीं तो आश्वासनां दिवन तो भाई आमचो गेलो पूण तेजी आश्वासनां आतां कोणी तरी फुलफील करूंक जाय आसली ती आतां हांगासर सगळे फोटींग धंदे बाबून चलयल्या बाबू आजगांवकरान हांव सांगता आतां तो लोकांच्या दारार वयता आनी लोकांच्या दारार सांगता आपूण तुमकां नोकऱ्यो दितलो म्हणून नोकऱ्यो खंयच्यो दितलो तो आतां सद्या ट्रेनिंगाक भुरग्यांक वचोंक जाय जाल्यार तेंकां 2.5 लाख रुपया मोडून तेंकां हैदराबाद ट्रेनिंग वचोंक जाय ट्रेनिंगाक वचोंक जाय 2.5 लाख रुपया फीज तेंची 2.5 लाख फीज हे ट्रेनिंगाक वचोंक जाय जाल्यार लोकां कडेन हे 2.5 लाख रुपया आसले जाल्यार हे लोक हांगासर कितें तरी बिजनस घालतले आसले आपले स्वताचे हे लोक खंयचे म्हणून आतां पयशे हाडटले जे पळय तेंच्यांनी सांगलेले जी आश्वासनां दिल्ली पळय तेंच्यो प्रॉपर्टी वयता तेंच्यांनी तेंकां जॉब मेळटले म्हणून आनी हांगासर फ्री ट्रेनिंग स्कूल हाडटले म्हणून तेंच्यांनी जाता तितले बेगीन म्हाजो हंबल रिक्वेस्ट आहा चीफ मिनिस्टराक म्हाजो हंबल रिक्वेस्ट आहा तेणी हांगासर येवन हांगासर पळोवचे आनी तेणी हांगासर पेडण्यान कितें चल्लां पळय ते तेणी हांगासर तकली घालची हांगासर कशे तरी आनी हो जो पळय बाबू आहा ते बाबूक हेका कांयच कितेंच खबर ना आतां पेडण्यान फकत तो आतां लोकांच्या दारार भोंवता आतां वोटिंगाचो टायम येयलो आहा तो सांगता आपूण तुका कामांक लायता हेच ते कामांक लायता फोटींग आश्वासनां दिता हीच ती लोकांक हांगासर 3-3 2.5 लाख रुपया भरून हांगासर ट्रेनिंगाक वयचें पडटा भुरग्यांक ते लोक भुरगे खंयचे हाडटले जाता तितले बेगीन तेंच्यांनी ट्रेनिंग सेंटर पेडण्यान हांगासर ओपन करून तेंकां भुरग्यांक हांगासर फ्री दिवचें हांगासर ट्रेनिंग हें म्हाजें इतलो रिक्वेस्ट आहा सीएमांक रिक्वेस्ट आहा सीएमान जाता तितले बेगीन जे पळय भायर वचपाचे भुरग्यांक हैदराबाद आनी दिल्ली धाडपाचे आहा पळय ते हांगासर ट्रेनिंग स्कूल स्टार्ट करचे। ट्रेनिंग कसल्या प्रकारची आसतली ती ट्रेनिंग 2.5 लाख म्हणटा पळय ते ट्रेनिंग कसले डिप्लोमा फायर फायटर्स हांव उदय महाले उलयतां। आयज पळय आमचे जे जमनी तेंच्यांनी घेतलेले आहात ते जेन्ना पर्रीकरान आमच्या दारार येवन सांगलेले की तुमकां गव्हर्मेंट जॉब मेळटले कोणूच बेकार उरचे ना आमची उदरगत पेडण्याची बरे तरेन जातली हाका लागून लोकांक फुलान फुलान तेंच्यांनी आयज आमची जमनी घेतलेले आहात एक्वायर केल्या जमनी एक्वायर करून अजूनय ते सेल्डीट करतात कित्या खातीर कळना 90 लाख तेंच्यांनी सुवात घेतलेली आहा त्या भायर तेजे 27,676 जमीन आतां ते चांदेल वारखण आनी उगव्या गांवांची घेतात मागीर हे जमनी कित्याक घेतात कांयच कळना विमानतळ बांदतात काय आनी कितें बांदतात की हे कॅशिनो बी असले घाणेरे हे हाडून सोडटात हेच कळना आनी हे कोणाक विकतात काय म्हणून हे आमकां निदोन तेंच्यांनी अशें सांगपाचें की इवन कोर्टांतल्यान तरी हें जाता कितें जर ती जमीन बाबा एअरपोर्टाक इतली लागता ते भाशेन तितलीच घेवपाची आनी ही बाकीची उरलेली जमीन आमच्या लोकांची पयलीं दिवपाची आनी तेचेर मागीर एअरपोर्टाचो विचार करपाचो अशें जाल्यार आमकां दिसता। आयज फायर फायटर म्हणून ते ट्रेनिंग दितात आमच्या हेका ते म्हणटात युपीक वचपाक जाय युपीक वचून 6 महिन्याचें ट्रेनिंग करपाक जाय आनी तेका 6 महिन्याच्या ट्रेनिंगाक लागून 2,36,000 भरपाक जाय म्हणटा ते हे 2,36,000 भरून ती ट्रेनिंग घेवची पडटा ती ट्रेनिंग घेतल्या उपरांत वचपाक येवपाचो खर्च म्हणटा ते आमचो आनी हे भाशेन ते आमकां ट्रेनिंग दिवन ते फुडें आमच्या लोक भुरग्यांक हे बारीक लोकांक गरीब लोकांक आमचे हे सर्विसे मेळटले काय हे नोकरे मेळटले काय मागीर आतां फ्री आमकां ट्रेनिंग दिवन खंयचे हें करतले फक्त टॉयलेट उखलपाचे सेक्युरिटी गार्ड कसली ट्रेनिंग दितले ते आनी बाकीच्या भुरग्यांनी आमचे शिकलेले कितें करप मागीर लास्टाक आमचेर पयसो ना जाल्यार आमी कितें करप हेणी मागीर शिकप ना हेंचे लाचेर कितें करप इतले समोर हांव एक गोपा एअरपोर्ट आहा तो खरो मनशाला एक पयली पर्रीकरान केलेलो जमीन घोटाळो आसा एक पयलो मुद्दो आनी जेन्ना अशे व्हडले नॅशनल प्रोजेक्ट येता
तेना जो स्थानिक आमदार आसा तेजे पयले काम आसता कि त्या प्रोजेक्टाचे करताना सरकारा थ्रू एग्रीमेंट करपाचो आसता की हे जी इतली लाख स्क्वेअर मीटर आम्ही जेव्हा जमीन ह्या शेतकऱ्यांची घेता पळ त्या शेतकऱ्यांक कितल्यो नोकऱ्यो मेळटल्यो 50% मेळटल्यो 60% मेळटल्यो का 80% मेळटल्यो हे प्रायव्हेटीन लोकप्रतिनिधीचे हे काम आसता. ह्या 5 वर्सांक जेव्हा एअरपोर्टाचे काम स्टार्ट झालं त्यांना असेंब्लीन प्रत्येक असेंब्लीन बाबू आजगावकर न्हिदलेलो आसतलो नाल्या परिकरान त्यांनी पहिलो अग्रीमेंट केलेलो आसतलो परिकरा थ्रू की हे जे कमिशन आता एअरपोर्टाचे 30% ते कमिशनाकच आम्ही अग्रीमेंट करूया. आमका पेडण्यातल्या जनतेचे जाव शेतकऱ्यांच्या जमीन लुजरांचे काय पडलेले ना हे पहिली प्रायोरिटीन बाबू आजगावकरान केला म्हणून आयज हेचे साईड इफेक्ट आमका जमीनकारांक भोगचे पडटा. हातून हांव पेडण्याच्या ह्या लोकप्रतिनिधीचो जो हेणी उपमुख्यमंत्री हे नात्यान आदेश काढपाक जाय जाल्यार हो आंदोलना करता डिपार्टमेंटान हेचो अर्थ हो सगळ्या डिपार्टमेंटांच्या ऑफिसरा कडल्यान लाच घेता पयशे घेता म्हणून तो आंदोलना करपाचो विषय करता. ह्या आमदाराचो ह्या उपमुख्यमंत्र्यांचो ह्या कलंकित माणसाचो ज्या पेडण्यान कलंक लायला ह्या माणसाचो हांव पहिली निषेध करता. आणि जी मोपा संदर्भात जी 5 गावांची जमीन घेतल्या त्या 5 गावांच्या फाटल्यान मोगो पक्ष खंबीर उभो आसा जो पर्यंत त्यांना न्याय मिळणार. जर ह्यांना न्याय दिवपाक आणि सरकाराकडे त्या जमीनकारांचे पैसे दिवपाक जर कुवत ना जाल्यार एअरपोर्टाक जाय तितली त्यांच्यानी जमीन दवरपाची आणि ती बाकी शेतकऱ्यांची जमीन त्यांच्यानी भायर काढपाची जेणे करून उदारनिर्वह जो त्यांचे बागायती असले कलमां असली जे शेती असले लागवडीची शेतां असली ती गरीब शेतकऱ्यांची ह्यांच्यानी ह्या मामलेदाराक आणि कलेक्टराक ताटा तळली ह्या सरकारान मांजरां केल्यात ही चुकीची माहिती आहे. कलेक्टर आणि तलाठी दिता हो मामलेदार चुकीची माहिती आहे शेतकऱ्यांना फटयतात ते ह्यांच्यानी फोटोन घेतल्या नाजाल्यार त्यांच्यानी आजपर्यंत जमीन घेतल्या त्या मामलेदार कलेक्टरान हांव एक चॅलेंज करता तेका उमेश तळवणेकर एका शेतकऱ्याचे त्यांच्यानी हियरिंग करून जमीन घेतल्या जाल्यार त्यांनी सांगचे आम्ही पेडण्यान आम्ही आणि इलेक्शनांक सुद्धा कॉन्टॅक्ट जायना आम्ही फक्त मोगो पक्ष जे भाऊसाहेब बांदोडकरांचे ध्येय असले रावता त्याचे घर आणि कसेल त्याची जमीन हे धोरण आम्ही भाऊसाहेबांचे सदांच बाळगतले आणि येणारा जो काळ असा तो एमजीचो असतो प्रवीणभाई ह्या मतदारसंघाचं पेडणेकरांच्या आशीर्वादान आमदार असतो आणि हे जे प्रॉब्लेम्स असा ते पहिले आम्ही असेंब्लीन उभे करतले बाबू सारखे आम्ही फटींगपणा करचे ना. आणि माझी शेवटची मागणी असा जे शेतकऱ्यांना लुजरांची जमीन फॅसिलिटी मेळपाक जाय जे एअरपोर्टाक जगान देशान जे फॅसिलिटी सरकारान दिल्या त्या जमीन लुजरांक दिल्या त्या मोपा संदर्भात त्यांची दिवचे ही मोगोची मागणी असा. आता समज गेला इलेक्शनांक एमजी मोठ्या प्रमाणात लोकांनी मोठ्या आशेन आमदार निवडून आयलो आणि तो आमदार एमजीचो बीजेपीन गेलो. आता फुडले निवडणुकीक समज एमजीचो आमदार निवडून आयलो तो सत्तेर वयतक आणि हो मोपा विषय सोडयतले शेतकऱ्यांचे. ऑफकोर्स आमचे तेच म्हणणे असा आम्ही फटींगपणा आम्ही त्यांना बाबूचोय प्रचार केला पण तो रडटालो आमकां दिसले हो किती तरी उजवड घालतलो पण आयज किती झाला तो रातच्या 12 जेव्हा मोगो सोडून वता त्यांना कार्यकर्त्यांक विश्वासान घेऊक ना. आता किती हा सत्ता आमटकडे शेणपणा त्यांनी आपणाक जाय ते केले ही पेडणेकार परत चूक करचे ना. प्रवीण भाईक त्या खातीर आम्ही सांगला पेडणेकराचे जर तुका जाणपाचे दुःख असा जाल्यार पेडण्यान तुका स्थानिक जावचे पडटले तो शब्द पाळून आयज तो पेडण्यांचो स्थानिक जावन धारगळी त्यांनी आपले घर सुंदर बांधून आयज पेडणेकरांची तो सेवा करपाक सज्ज झाला.